नमस्कार, मी मदन पुराणिक। सृजनच्या या सलग 132व्या आणि 11व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। आज या निमित्ताने मी माझी कथा पतंग आपल्यासमोर सादर करीत आहे। संक्रांतीचा दिवस। समीर म्हणजे माझा एक 5-6 वर्षाचा मुलगा सकाळपासून 10 रुपये मागतोय पतंगासाठी आणि माझी टाळाटाळ। त्याचं चिडणं, त्याचं रागवणं, हातपाय आपटणं आणि समीरच्या मागणीला कधीही नकार देणारा मी काच करतोय, काय चिडवतोय, काय झालंय मला, का असं वागतोय। त्याची आई तर विचारत करत, समीर माझा आवडता, त्यांनी जी गोष्ट मागितली ती मी देतो आणि देणार अशी सगळ्यांची खात्री, पण आज हे असं का? घरातील सर्वांच्याच कपाळावरची आठी ठरलेला मी, लहानपण काय असतं याची जाणीव नाही। खरंच जाणीव नाही का मला? हे खेळ, त्यातील आनंद आता नाही मिळवायचा तर कधी? अशा कोणत्या गोष्टींसाठी हट्ट करतोय तो? सारीच मुलं खेळतायत ना, समीर दररोजच खेळतो मुलांमध्ये। मी म्हटलं ना, त्याला मी कधी नाही म्हणायचोच नाही खेळायला, परंतु आज हा माझ्याकडून नन्नाचा पाढा का? काय होतंय, काय लपवतोय मी, की मिळवतोय आसुरी आनंद? पैसे मी दिले नाही म्हणून गेला तो आईकडे रडत रडत। काही द्यायचे नाही पैसे, नाही खेळायची पतंग, आवश्यक आहे काय? खेळलंच पाहिजे काय? बिघडतं कुठं पतंग नाही खेळलं तर? का असे प्रश्न विचारतोय मी, का हिरेला पेटलोय मी? साध्या पतंगाचा तर खेळ का नको तो? ओ पार, ओ पार, नुसत्या किंकाळ्या, आरडाओरडा, कान बंद करून टाकावेसे वाटतात। नाही ऐकवत ते आता, नाही बघवत आकाशातील त्या पतंगांना, कुणी बघू नका त्यांना। का का स्वतःला बंद करून घेतलं मी खोलीत, अगदी खिडक्यासुद्धा बंद, पडद्यासहित? काहीही ऐकू यायला नको, तरीही बाहेरचे सारे आवाज कानाला येऊन भिडतातच। कानात बोळे घालायला हवे होते। दुपार टळली तरी बाहेरचे आवाज येतच होते। घर मात्र आता थोडं शांत झालंय। हो, थोड्या वेळ येत होता समीरच्या रडण्याचा आवाज, पण आता नाही येत। गेला असेल का तसाच तो बाहेर, की त्यानेही कोंडून ठेवलं असेल आपल्या स्वतःला माझ्यासारखं? काहीच कळायला मार्ग नाही। सायंकाळ होते आहे। ओ पारचा गलका आणखी आणखी वाढलेला, इकडे तिकडे नुसते आवाज, कटणारे पतंग, धावणारी मुलं, सगळं सगळं माझ्या डोळ्यासमोर। खोलीत बंद असलो तरीही ओरडून ओरडून सांगावसं वाटलं, थांबा रे तो गलका, शांत व्हा, नाही ऐकवत, नाहीच ऐकवत। सायंकाळ झालेली, अंधार पडायला सुरुवात आणि बाहेरची शांतताही आता घरात आलेली सोबतीला। खोली बाहेर यायला काही हरकत नाही, शांत झालंय सारखं।
तुळशीजवळ दिवा लागलेला. अंगणातल्या पाण्यावर बसावं बसलो. घरात शून्यता. समीर दिसत नाही. सारं घर माझ्यावर रागावलेलं. मला एकटं वाटतंय. होय, अगदी एकटा पडलोय मी. घरातील साऱ्यांनीच कट्टी घेतली माझ्याशी. समीर न खळता घरातच बसून असेल, अगदी उदास चेहरा घेऊन. भेटलं पाहिजे, समजवलं पाहिजे, पण कसं समजवणार? समजून घेईल तो. रात्र झालेली. सकाळच्या नकाराने घरात झोपलेलं वादळ चिडचूप झालेलं. न समजलेलं कारण डोक्यात ठेवून तसंच न विचारता झोपलेलं. डोळे सुजलेले. अजूनही हुंके देतोय झोपेतच. काय सांगावं आणि कसं सांगावं? त्याचे हुंके मनाला टोचत आहेत. डोळ्यातून पाणी येत आहे माझ्या, पण कसं सांगावं त्याला? त्याच्या एवढा असल्यापासून मी कित्येक वर्षापासून एक वादळ डोक्यात घेऊन जगतोय. काहीही केल्या ते वादळ दूर नाही करू शकलो. सारं काही नाही सांगू शकलो कोणाला. तेव्हाची संक्रांत, तेव्हाचा पतंगाचा खेळ, ओ पार ओ पारच्या गर्जना, आकाशात दिशादिशात सुरू असलेली पतंगबाजी. आकाश पतंगाने भरलेले. पतंग काटण्यासाठी चाललेली झुंग. धुंदी चढलेली. सारं लक्ष आकाशात. पतंग कटतायत, पतंग उडतात आहे. रस्त्याकडे मात्र लक्षच नाही. मुलं कटलेल्या पतंगांना पकडण्यासाठी धावतायत. पकडलेल्या पतंगांना पाठीवर घेतलेले युद्धवीर. मी पतंग उडवतोय. माझी पतंग आकाशात पाठविण्याचा माझा प्रयत्न. कालच मांजा तयार केलेला. सोडा वॉटरच्या फुटलेल्या बाटलीच्या काचेची पूड करून मस्त काटणार पतंग. हवेत पतंग जाण्याच्या तयारीत. उंच उंच जाण्याच्या तयारीत. थोडा वारा कमी पडला म्हणून पतंग खाली आला. माझा त्याला पुन्हा वर उडवण्याचा प्रयत्न. आणि अचानक स्कूटर चालकाच्या मानेत रुतून बसलेला माझा मांजा. स्कूटर चालक खाली पडलेला. मान कापलेली. रक्त पसरलेलं. माझ्याच पतंगाच्या मांजाने कुणीतरी संपला. संपला तो. मी तिथून पळून गेलेला गुन्हेगार. पतंग तशीच टाकून. समीर मी पतंग खेळलेला गुन्हेगार. आणि तुला नाही खेळू दिला म्हणून तुझाही रे, तुझाही.